गुड मॉर्निंग टीचर। गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग टीचर। गुड मॉर्निंग बोलो माइक ऑफ करा। सगळ्यांनी अटेंडन्स लावा। मम्मा माइक बंद क्याला करे। माइक ऑफ करा आणि सगळ्यांनी अटेंडन्स लावा। चूल पेटवली आणि बाहेर होती ती नुसती कोळसा होतो मी जिले टाकतो। सब लोगों ने अटेंडेंस लगाई। अटेंडेंस लावली का सगळ्यांनी? सगळ्यांना माझा आवाज येतोय का? ओके आज आपण आज कुठला क्लास आहे आपला? मॅथ्सचा क्लास आहे। सगळ्यांनी नोटबुक काढा। आज हमारा मॅथ्स का क्लास आहे ना। सब लोग नोटबुक निकालिए। नोटबुक लेके बैठे हो सब लोग? सगळ्यांनी नोटबुक घेऊन बसले। ओके तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? नर्सरी स्टुडंट रायटिंग 4 1 2 3 4 तुम्हाला घरी लिहायला सांगितलं होतं। सगळ्यांनी काढले का 4 नंबर? नर्सरी स्टुडंट सगळ्यांनी केली का घरी प्रॅक्टिस? पेज भरून 4 नंबर लिहिला का? सांगा मला, सगळ्यांना 4 नंबर येतो का आता? तनिष, पर्णिका जे नर्सरी स्टुडंट आहेत सगळ्यांना ओके व्हेरी गुड। तर तुम्ही घरी प्रॅक्टिस केली, व्हेरी गुड। आणि बाकीच्यांनी जो बाकी के स्टूडेंट आहे ज्युनियर के जी स्टूडेंट और सीनियर के जी स्टूडेंट उन लोगों ने भी होमवर्क किया क्या? लास्ट टाइम हम लोगों ने जो क्लास में पढ़ा था कंप्लीट किया होमवर्क आप लोगों ने? ओके तो आज हम नेक्स्ट टॉपिक पढ़ने वाले हैं। आज अपन न्यू टॉपिक बघायचे। आता आज अपन नर्सरी स्टूडेंट तुम्ही 4 काढायला शिकलेत ना सगळेजण? येतो ना सगळ्यांना 4 काढता नर्सरी स्टूडेंट? तर आता 4 नंतर कुठला नंबर येतो कोण सांगणार मला? नर्सरी स्टुडंट मध्ये तनिष सांग बा, 4 नंतर कुठला नंबर येतो? तनिष 4 नंतर कुठला नंबर येतो? ओके पर्णिका तू सांग 4 नंतर कुठला नंबर येतो? फाइव। व्हेरी गुड 5। तनिष तू सांग 4 नंतर कुठला नंबर? 5। व्हेरी गुड। तर आज आपण जसं तुम्हाला 4 काढता आलं ना आता आपण 5 काढायला शिकायचंय। ओके नोटबुक आणि पेन्सिल घेऊन बसायचंय आणि मी जसं शिकवते तसं तुम्ही काढायचंय। ओके चला आपण स्टार्ट करूया। तब तक जो जूनियर के जी स्टूडेंट्स है वो क्या करेंगे? 1 to 20 नंबर्स नोटबुक में लिखेंगे। ओके चलो जो जूनियर के जी स्टूडेंट है जूनियर के जी चे स्टूडेंट है सगळ्यांनी नोटबुक मध्ये 1 to 20 नंबर्स लिहायला स्टार्ट करा। और जो सीनियर केजी चे स्टूडेंट है त्यांनी काय करायचंय? 1 to 50 नंबर्स नोटबुक मध्ये लिहायचे। चला पटकन
आणि झाल्यानंतर चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा डन कंप्लीटेड म्हणून. ओके, होने के बाद चॅट बॉक्स में क्या करेंगे, मैसेज करेंगे कंप्लीटेड करके. ओके, चलिए जूनियर केजी स्टूडेंट और सीनियर केजी स्टूडेंट, आप लोग तब तक 1 to 20 और 1 to 50 नंबर्स लिखो नोटबुक में. तब तक हम नर्सरी स्टूडेंट को 5 नंबर कैसे निकालते वो पढ़ाते. चलिए सब लोग लोगों को लिखना है, सगे नहीं लिया इसे. ओके, चला आता नर्सरी स्टूडेंट अपन आज 5 काढायला शिकूया. ओके, तो 4 सगळ्यांना जमलाय, सगळ्यांनी 4 ची घरी प्रॅक्टिस केली, तर व्हेरी गुड, सगळ्यांना 4 काढता येतोय. तर आज 5 काढायला शिकायचंय. तर सगळ्यांना बोर्ड दिसतोय का सांगा मला, नर्सरी स्टुडंट तुम्हाला बोर्ड दिसतोय का सांगा मला एकदा. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय माझा? ओके, सॉरी मोबाईलचा प्रॉब्लेम झालेला. परत मी स्क्रीन प्रेझेंट करते. तर सगळ्यांना दिसतोय का बोर्ड सांगा मला एकदा. ओके, तर चला नर्सरी स्टुडंट आपण 5 काढायला शिकायचंय. तर तुम्ही डॉट्सचा यूज करून काढायचंय, 5 नंबर हा डॉट्सचा यूज करून काढायचंय. तर त्याच्यासाठी फक्त 3 डॉट्स लागणार आहे. किती डॉट्स लागणार आहे? 3. तर काय करायचंय, तुम्ही पहिले बघा डॉट्स काढायचे आहेत बुकवर, 1, 2 आणि 3 असे 3 डॉट काढायचे. ओके, पहिले हे 3 डॉट काढल्यानंतर पहिले तुम्ही स्टँडिंग लाईन मारायची, जॉईन करायचे स्टँडिंग लाईन, अशी जॉईन करायची. केली तुम्ही स्टँडिंग लाईन जॉईन, स्टँडिंग लाईन काढल्यानंतर त्याला खालून कर्व काढायचाय, हाफ सर्कल काढायचाय कर्व, त्याला जॉईन करून कर्व काढायचाय. काढला तुम्ही कर्व, हाफ सर्कल काढायचा आणि नंतर वरती स्लिपिंग लाईन काढायची. झाला 5. बघा पहिले स्टँडिंग लाईन, नंतर कर्व, पहिले डॉट काढा, नंतर स्टँडिंग लाईन, नंतर कर्व, आणि नंतर स्लिपिंग लाईन. बघा सगळ्यांनी परत एकदा स्टँडिंग लाईन काढायची, नंतर कर्व काढायचाय, आणि नंतर स्लिपिंग लाईन काढायची. 5. स्टँडिंग लाईन कर, स्लिपिंग लाईन 5. सगळेजण काढा पटकन.
नोटबुक मध्ये नर्सरी स्टूडेंट सगळ्यांनी 5 नंबर काढा, चला पटकन। पहिले स्टँडिंग लाईन, नंतर कर आणि नंतर स्लीपिंग लाईन। स्टँडिंग लाईन, कर, स्टँडिंग लाईन, कर आणि स्लीपिंग लाईन, चला सगळ्यांनी काढा। स्टँडिंग लाईन, कर अँड स्लीपिंग लाईन। काढले सगळ्यांनी? तनिष, पर्णिका, नहुष, काढताय ना नोटबुक मध्ये? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा। ओके, पेरेंट्सनी त्यांचा हात पकडून काढा। फक्त 3 डॉट्स पाहिजे, 1, 2 आणि 3। तर पहिले स्टँडिंग लाईन जॉईन करा 2 डॉटला, नंतर त्याला जोडून खाली कर्व काढा आणि नंतर एक स्लिपिंग लाईन जॉईन करा। बघा इथे 1, 2, 3 असे 3 डॉट काढा, स्टँडिंग लाईन जॉईन करा, त्यालाच कर्व जॉईन करून काढा आणि वरची स्लिपिंग लाईन जॉईन करा। तर 5, 1, 2, 3, 3 डॉट्स, स्टँडिंग लाईन जॉईन करा, मग कर्व काढा आणि स्लिपिंग लाईन जॉईन करा। काढताय ना सगळेजण? इझी आहे। सगळेजण काढताय? 5 नर्सरी स्टुडंट। ओके, पेज भरून काढा सगळ्यांनी। त्याने पेज भरून लिहायचंय, हा नर्सरी स्टुडंट, 5 नंबर पेज भरून लिहायचंय। ओके, आणि झाल्यानंतर मला चॅट बॉक्स मध्ये मेसेज करा कंप्लीटेड म्हणून। अब आते जुनियर केजी स्टुडंट। जुनियर केजी स्टुडंट, तुम्ही लिहिलेत का नंबर 1 to 20 नोटबुक मध्ये? लिहायला सांगितले, झाले का लिहून सगळ्यांचे? हो गए आपके लिख के 1 to 20 नंबर्स? ओके, लिखिए फटाक से। सीनियर के जे स्टूडेंट, तुमचं झालं का 1 to 50 नंबर्स लिहून? कोणाकोणाचे झाले सीनियर के जे स्टूडेंट? ओके रिद्धी, 1 to 50 नंबर्स लिहून झाले तुझे? तर मला बोलून दाखव आता, माईक चालू कर आणि मला बोलून दाखव 1 to 50 नंबर्स। Forty.
वेरी गुड प्रीती. आता नेक्स्ट कोण बोलून दाखवणार मला? रुंजी. रुंजी माइक चालू कर. तुझं झाली 1 to 50 नंबर्स. वेरी गुड. माइक ऑफ करा. यश तू बोलून दाखव 1 to 50. 1 to 50 नंबर्स. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. वेरी गुड. माइक ऑफ कर. अब किसका हो गया? विराट. विराट माइक चालू कीजिए. 1 to 20 नंबर्स बोल के दिखाइए. चलो बोलो, वन से बोलो। वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेल्व 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 20. वेरी गुड. 20 तक. 20 तक. वेरी गुड. 20 तक. हाँ 20 तक बोल रहे हैं. हाँ 20 तक लिखा ना अपने नोटबुक में, तो 20 तक बोलना है आज. ओके वेरी गुड विराट. माइक ऑफ कीजिए. अब ईसा आप बोल के बताइए 1 to 20 नंबर्स. 16, 17, 18, 19, 20. वेरी गुड. 20. ओके और कौन जूनियर केजी का बचा है? अजून कौन बाकी है? जूनियर केजी सीनियर केजी पटकन नाव लिया. ओके आफिया बोलिए जूनियर केजी या सीनियर केजी. गुड मॉर्निंग टीचर. गुड मॉर्निंग जूनियर के जी. ओके 1 to 20 नंबर्स बोलिए. 1 to 20 मैंने आफिया को बोला है. कोनी ये माइक चालू करायचं नाहीये मध्ये. ओनली आफिया माइक चालू करेगी. हाँ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 1, 1, 1, 2, 2,
वेरी गुड, 2020। अब और कौन बाकी है सीनियर के जी 1 to 50 नंबर्स बोलना बोलने के, और 1 to 20 नंबर्स बोलने का कौन बाकी है? सगैने लिहून झाला सगळ्यांचा, सबका लिख के हो गया। ओके गर, जुनियर के जी का सीनियर के जी वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन फोर्टीन थर्टीन फोर्टीन सिक्सटीन फिफ्टीन सेवनटीन सिक्सटीन सेवनटीन एटीन नाइनटीन ट्वेंटी वन जीरो टेन टू जीरो ट्वेंटी टू जीरो ट्वेंटी वेरी गुड। माइक ऑफ करा तो सब लोगों को 1 to 20 नंबर्स बोलने के लिए आता है, और सीनियर के जी स्टूडेंट को 1 to 50 नंबर्स बोलना आता है। येतात ना सगळ्यांना बोलता आणि लिहिता सुद्धा येतात सगळ्यांना? सगळ्यांनी लिहून दाखवलं, लिहिले ना सब लोगों ने? लिखा ना नोटबुक में 1 to 20 नंबर्स और 1 to 50 नंबर्स सब लोगों ने नोटबुक में लिखा, मैंने लिखने के लिए बोला था, सबका हुआ लिख के? ओके तो सबको सबका लिखे हो गया। तो अब इसके बाद हम लोग पढ़ेंगे आफ्टर नंबर्स। पता है ना आफ्टर नंबर्स आप लोगों को? आफ्टर नंबर्स वगैरह माहिती आहेत ना, आपण बघितलेले सगळ्यांना आहेत ना लक्षात? सबको याद है ना आफ्टर नंबर्स? चलो चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए, सबको पता है ना आफ्टर नंबर्स? तो आज हम लोग आफ्टर नंबर्स देखेंगे जूनियर केजी और सीनियर केजी स्टूडेंट्स के लिए। जूनियर के जी स्टूडेंट्स के लिए 16 to 25 तक आफ्टर नंबर्स देखने वाले हैं, और सीनियर के जी स्टूडेंट्स को 25 to 50 नंबर्स तक आफ्टर नंबर देखने वाले। ओके तो चलिए बोर्ड पे मैं आपको क्वेश्चन बताने लिखने वाली हूँ, और उसका आफ्टर नंबर मुझे आप बताएंगे। ओके एक नंबर लिखूंगी, उसके बाद में उसका आफ्टर नंबर कौन सा होगा वो आपको बताना है मुझे। ओके तो जिसको आता है वो, उसने वो सिर्फ नाम लिखना है चैट बॉक्स में, मैं उसको पूछूंगी। ओके चलिए तो आफ्टर नंबर्स देखते हैं। तो पहला नंबर है 1717, तो उसका आफ्टर नंबर क्या होगा कौन बताएगा मुझे? चलिए ईशा आप बताइए, क्या आफ्टर नंबर क्या होगा 17 का? 17 के बाद कौन सा नंबर आता है? 1818। तो क्या लिखेंगे आप? 1818। ओके अब नेक्स्ट नंबर है 2020, अब मुझे कौन बताएगा 2020 के बाद कौन सा नंबर आता है? आफिया आप बताइए। 2121। वेरी गुड 2121। अब नेक्स्ट नंबर है 1616, उसके बाद कौन सा नंबर आता है कौन बताएगा मुझे? विराट आप बताइए, 1616 के बाद कौन सा नंबर आता है आफ्टर नंबर? 1717। वेरी गुड 1717। ओके अब नेक्स्ट नंबर है 2222, उसके बाद कौन सा नंबर आता है आफ्टर नंबर? 22 का आफ्टर नंबर कौन सा होगा कौन बताएगा मुझे? रुंजी सांगा कुठला असेल 22 चा आफ्टर नंबर? 2323। वेरी गुड 2323। अब नेक्स्ट नंबर है 2525, उसका आफ्टर नंबर कौन सा होगा कौन बताएगा मुझे? रिद्धि सांगबा 2525 चा आफ्टर नंबर? रिद्धि 26।
वेरी गुड, 26, 26, 26। अपने एक नंबर है 1990, इसका आफ्टर नंबर क्या होगा, कौन बताएगा मुझे? 1919 का आफ्टर नंबर गर्व सांगबा कायसेल। 1919 का आफ्टर नंबर 0 10 2। 2020। वेरी गुड। अब नेक्स्ट नंबर है 2828, उसका आफ्टर नंबर क्या होगा, कौन बताएगा मुझे? 2828 का रिद्धि सांग बार, 2828 का आफ्टर नंबर का ऐसे। 29। वेरी गुड, 29। नेक्स्ट नंबर है 3131, उसका आफ्टर नंबर कौन सा होगा? रुंजी सांग। 32। 3232। 3232। वेरी गुड। अब नेक्स्ट नंबर है 2424, उसका आफ्टर नंबर कौन सा क्या होगा? चलिए कौन बताएगा मुझे 2424 का आफ्टर नंबर कौन सा होगा? कौन बताएगा? ईशा आप बताइए 2424 का आफ्टर नंबर क्या होगा? बोलो। 2525। वेरी गुड, 2525। अब नेक्स्ट नंबर है 4040, 4040 का आफ्टर नंबर क्या होगा? यश सांगबा। 41। वेरी गुड, 4141। आता नेक्स्ट नंबर आए 4444, उसका आफ्टर नंबर क्या होगा, कौन बताएगा मुझे? सीनियर केजी स्टूडेंट कौन है, चलिए चैट बॉक्स में नाम लिखिए। 4444 का क्या होगा? रुंजी सांगवा, 4444 का आफ्टर नंबर का सेल। 4444 4545। वेरी गुड, 4545। आता नेक्स्ट नंबर आए 3333, का सेल आफ्टर नंबर? रिद्धि सांग। 33 का आफ्टर नंबर 34। वेरी गुड, 49। नेक्स्ट नंबर है 49, 49 का आफ्टर नंबर का सेल? यस सांग। 49 50। 50। वेरी गुड, 5050। नेक्स्ट नंबर है 2121, उसका आफ्टर नंबर क्या होगा, कौन बताएगा? आप या आप बताइए 2121 का आफ्टर नंबर। टू 22। वेरी गुड, 2222। तो सब लोगों को समझ में आया आफ्टर नंबर मीन्स उसके आगे वाला नंबर, पता है ना सब लोगों को, हमने लास्ट टाइम भी देखा था, तो सबको याद हो गया आफ्टर नंबर। सगना लक्षा डाला था आफ्टर नंबर। चलिए सब लोग रिप्लाई कीजिए चैट बॉक्स में, चलिए सबको समझ में आया क्या आफ्टर नंबर? ओके, नर्सरी स्टूडेंट तनिष पर्णिका आणि नहुष, झालं का तुमचं फाईव्ह काढून, पेज भरून फाईव्ह काढला का तुम्ही तिघांनी? पर्णिका आणि नहुष तुम्ही काढला का?
ओके तनिष आणि नहुष झालं कंप्लीटेड, पर्णिकाचं नाही झालं का अजून? ओके झालं, तिघांचं सुद्धा झालं. तिघांना जमलं का पॅरेंट्सनी, म्हणजे त्यांना येतं का आता 5 नंबर? तिघांना जमलं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा पॅरेंट्सनी जरा, त्यांना जमलं का 5 काढायला? ओके डॉट देऊन काढायला शिकलेत. ओके तर सध्या त्यांना डॉट देऊनच काढायला प्रॅक्टिस करून घ्या, म्हणजे त्यांना प्रॅक्टिस होईल. एक पेज डॉट देऊन द्या आणि एक पेज त्यांना काढायला सांगा, म्हणजे त्यांची प्रॅक्टिस होईल. ओके नर्सरी स्टुडंटने पहिले एक पेज डॉट करून काढा आणि दुसरा पेज. बिना डॉट नी काढा. ओके परत एकदा तुम्हाला सांगते 5 चं कसे डॉट द्यायचे त्यांना, मग ते काढतील. फक्त 3 डॉट द्या त्यांना, एक स्टँडिंग लाईन साठी आणि एक स्लिपिंग लाईन साठी. तर स्टँडिंग लाईन त्यांना जॉईन करायला सांगा, तिथूनच कर्व काढायला सांगा आणि वरची जी स्लिपिंग लाईन आहे ती जॉईन करायला सांगा. ओके 3 डॉट द्या त्यांना. पहिले तुम्ही पहिले काय काढायचं, स्टँडिंग लाईन काढायची आहे, नंतर तिथून कर्व काढायचा आहे आणि वरची स्लिपिंग लाईन जॉईन करायची. ओके कळालं? ओके तर सध्या डॉट काढून प्रॅक्टिस करून घ्या त्यांच्याकडून, तर होईल त्यांना. ओके तो हम लोग क्या देख रहे थे, जूनियर केजी स्टूडेंट और सीनियर केजी स्टूडेंट आफ्टर नंबर. तो सबको याद हो गए आफ्टर नंबर, सगळ्यांना समजलेत ना आफ्टर नंबर्स? आता मी क्वेश्चन विचारते तो सगळ्यांनी मला आंसर करायचं आहे. फर्स्ट अप जूनियर केजी के स्टूडेंट है वो लोग हम मुझे आंसर बताएंगे. ओके आफ्टर नंबर का चलिए. तो सबको दिख रहा है? सगळ्यांना दिसतंय का ये? ओके तो जुनियर के जी स्टूडेंट्स आप लोग मुझे अब आंसर बताएंगे व्हाट कम्स आफ्टर. तो यहाँ पे मैंने नंबर्स दिए हैं, तो इसके आफ्टर वाले नंबर मुझे बताना है. चलिए फर्स्ट नंबर क्या है? 1717. तो 1717 का आफ्टर नंबर कौन सा होगा, कौन बताएंगे, कौन बताएगा मुझे? विराट आप बताइए 1717 का आफ्टर नंबर क्या होगा? 1818. ओके वेरी गुड. अब नेक्स्ट नंबर कौन सा है? 1919. उसका आफ्टर नंबर कौन सा होगा, कौन बताएगा मुझे? इसे आप बताइए 1919 का आफ्टर नंबर क्या होगा? 2020. वेरी गुड 2020. अब उसके बाद देखिए कौन सा नंबर है, कौन बताएगा मुझे कौन सा नंबर है? आफिया आप बताइए कौन सा नंबर लिखा हुआ है मैंने? ये कौन सा नंबर है? थर्ड नंबर कौन सा है? 2121. देन आफ्टर, ओके देन आफ्टर कौन सा आएगा? 2222.
वेरी गुड। तो 2 1 21 के बाद कौन सा आएगा? 2 2 22। वेरी गुड। अब नेक्स्ट नंबर कौन सा लिखा है, कौन बताएगा मुझे? कौन सांगणार मला नेक्स्ट नंबर कुठला लिहिला आहे? गर्व सांग बाळा, कुठला नंबर लिहिला आहे 21 च्या खाली? गर्व जुनियर के जी स्टूडेंट्स, कौन कौन जूनियर के जी स्टूडेंट्स है? ओके विराट आप बताइए कौन सा नंबर लिखा है 21 के नीचे? कौन सा नंबर लिखा है? 24। 23 लिखा है यहाँ पे। यहाँ पे कौन सा लिखा है नंबर पहले बताइए आप? 2 3 23 लिखा है ना? 23। हाँ तो उसके बाद कौन सा नंबर आएगा? 23 के बाद आफ्टर नंबर कौन सा आएगा? 22। 24 आएगा ना? 24। कौन सा आएगा? 24। ओके अपने लास्ट में कौन सा नंबर लिखा है कौन बताएगा? ईशा आप बताइए लास्ट में कौन सा नंबर लिखा है मैंने? 60। हाँ तो 16। वेरी गुड 17। तो 16 के बाद कौन सा नंबर आएगा? 17। ओके तो माइक ऑफ कीजिए आपका। तो आपको ये होमवर्क में भी करना है, मैं आपको ये सेंड करूंगी ग्रुप पे, तो आपको ये होमवर्क में कंप्लीट करना है, बुक में लिखना है 17 के बाद कौन सा नंबर आता है, इस 19 के बाद, 21 के बाद, जूनियर के जो स्टूडेंट, ये आपका होमवर्क भी है। ओके समझ में आया सबको? ओके अब जूनियर, अब नेक्स्ट सीनियर के जो स्टूडेंट आपको, तो सीनियर केजी स्टूडेंट चलिए अब आप मुझे आंसर कीजिए आप। तो सीनियर केजी स्टूडेंट चलिए फर्स्ट कौन सा नंबर है कौन बताएगा मुझे? रिद्धि सांग बा कुठला नंबर है फर्स्ट? वेरी गुड 27। तो फर्स्ट नंबर कौन सा था? 26 था। उसके बाद त्याच्यानंतर कुठला नंबर है? तो आफ्टर नंबर कुठला असतो? 26 चा 27। 28 चा आफ्टर नंबर कोण सांगणार मला? रुंजी सांग 28 चा आफ्टर नंबर। वेरी गुड। आता नेक्स्ट नंबर कुठला आहे? 3 0 30। तर 3 0 30 चा आफ्टर नंबर कुठला असेल कोण सांगा? यश माइक चालू कर बघा, काय असेल 3 0 30 चा आफ्टर नंबर? 3 0 30 31। वेरी गुड 31। आता नेक्स्ट नंबर आहे 3 2 32, त्याचा आफ्टर नंबर कुठला असेल? रिद्धी सांग 3 2 32 आफ्टर नंबर कुठला असेल? 33। वेरी गुड 33। नेक्स्ट नंबर आहे 3 5 35, तर रुंजी सांग 3 5 35 नंतर आफ्टर नंबर कुठला असेल? 3 5 35 नंतर 3 3 6 36। वेरी गुड। आता 3 7 37 चा आफ्टर नंबर कुठला असेल? यश सांग 3 7 37 चा आफ्टर नंबर? 3 7 3 8 3 8 38। ओके नेक्स्ट नंबर कुठला आहे? 3 9 39, तर त्याचा आफ्टर नंबर कुठला असेल?
रिद्धि सांग 3939 सा आफ्टर नंबर 40 वेरी गुड आता नेक्स्ट नंबर इथे काय आहे 4141 चा आफ्टर नंबर कोण सांगणार मला रुंजी सांग 4141 चा आफ्टर नंबर 4141 4242 वेरी गुड 4242 आता 4343 चा आफ्टर नंबर कोण सांगणार मला यश सांग 4343 चा आफ्टर नंबर 4344 वेरी गुड 44 आता नेक्स्ट नंबर आहे 45 तर 45 चा आफ्टर नंबर कुठला असेल रिद्धी सांग 45 चा आफ्टर नंबर 46 वेरी गुड 46 नेक्स्ट नंबर आहे 4747 4747 चा आफ्टर नंबर कोण सांगणार मला रुंजी सांग 4747 4848 वेरी गुड आता नेक्स्ट नंबर आहे 4949 रिया सांग 4949 चा आफ्टर नंबर 4949 चा आफ्टर नंबर 4949 चा आफ्टर नंबर सांग यश ओके 4949 चा आफ्टर नंबर कोण सांगणार मला रुंजी सांग 50 वेरी गुड आता 4242 चा आफ्टर नंबर कोण सांगणार मला रिद्धी सांग टीचर टीचर हा यश बोलतोय त्यांचा मोबाईल बंद झालाय म्हणून ओके 4242 चा आफ्टर नंबर काय असेल यश 4243 वेरी गुड 43 अँड 25 अँड 2 लास्ट नंबर काय 2525 तर रिद्धी सांग 2525 चा आफ्टर नंबर काय असेल 26 वेरी गुड 26 सगळ्यांना कळालं आफ्टर नंबर तर सगळ्यांनी होमवर्क मध्ये सिनियर केजी स्टुडंट हे सगळ्यांनी कम्प्लीट करायचे आफ्टर नंबर्स लिहायचे आहेत ओके कळालं सगळ्यांना होमवर्क सगळ्यांना कळाला ओके तर चला नर्सरी स्टुडंट तनिष पर्णिका आणि कोण आहे नहुष त्यांनी मला 1 to 10 नंबर्स बोलून दाखवायचे चला कोण पहिले बोलून दाखवणार मला 1 to 10 नंबर्स कोण बोलताय पहिले कोण बोलून दाखवणार मला नर्सरी स्टुडंट बोल ओके बोल पर्णिका 1 2 3 4 5 6 7 8 9 10 वेरी गुड वेरी गुड पर्णिका नेक्स्ट आता तनिष तू बोलून दाखव तनिष 1 to 10 नंबर्स बोलून दाखव बाळा 1 2 3 4 5 6 7 7 8 9 10 वेरी गुड वेरी गुड वेरी गुड 10 नहुष माइक चालू कर बाळा 1 to 10 नंबर्स बोलून दाखव
टेन। ओके, माइक ऑफ करा, मोठे नाही बोलायचं। व्हेरी गुड। तसंनी घरी सुद्धा रोज बोलायचं 1 to 10, मग तुम्हाला नीट बोलता येईल। ओके, आणि नर्सरी स्टुडंटनी 5 नंबर काढायचा आहे। घरी सुद्धा पेज भरून 5 नंबर प्रॅक्टिस करायचे, पेरेंट्सनी त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्या, त्यांना 5 नंबर येईल। ओके, आता ज्युनियर के जी स्टुडंट, जो ज्युनियर के जी स्टूडेंट है, हम लोगों ने लास्ट टाइम कौन सा नंबर स्पेलिंग देखी थी, 4 की स्पेलिंग देखी थी ना, याद है सबको? जूनियर के जी स्टूडेंट कौन बताएगा मुझे 4 की स्पेलिंग? चलिए ईशा आप बताइए। ईशा माइक बोलो। F O U R, फोर जोरे बोलो। F O U R E R। ओके, माइक ऑफ कीजिए। वेरी गुड। नेक्स्ट विराट आप बताइए 4 की स्पेलिंग। चलो बताओ 4 की स्पेलिंग बताओ। फोर, हाँ बोलो। फोर या से बोलते ना, हाँ बोलो। वेरी गुड, 4। आफिया आप बताइए 4 की स्पेलिंग। एफ यू ओ यू आर 4। वेरी गुड, एफ ओ यू आर 4। अब और कौन बताएगा मुझे? गर सांग बा 4 की स्पेलिंग। गर यप ओ यप ओ यप ओ आर यू आर फोर। वेरी गुड। तो सब लोगों को 4 की स्पेलिंग याद है, एफ ओ यू आर 4। आज हम न्यू स्पेलिंग देखने वाले, 4 के बाद क्या आता है? 5। तो चलिए 5 की स्पेलिंग मैं आपको बोर्ड पे लिख के देती हूँ। तो 5 की स्पेलिंग क्या है? F I V E 5। चलिए सब लोग बोलिए मेरे पीछे, F I V E 5, F I V E 5। चलिए कौन बोल के बताएगा मुझे? विराट आप बोल के बताइए 5 की स्पेलिंग। हाँ बोलो 5 की स्पेलिंग। I V E E, वेरी गुड, F I V E 5। आफिया आप बोल के बताइए। F I V E 5। वेरी गुड, F I V E। अब नेक्स्ट ईशा आप बोल के बताइए। F I B E E 5। ओके, तो सब लोगों को घर पे याद करना है, लर्न करनी है ये F I B E 5। गर तू बोलून दाखो बाबा 5 ची स्पेलिंग। F I F-I-V-E 5। तो सब लोगों को घर पे ये लर्न करना है, जूनियर के जी स्टूडेंट, F-I-V-E 5, F-I-V-E 5। ओके, नेक्स्ट क्लास में मैं पूछने वाली हूँ सबको, तो सबको 5 की स्पेलिंग लर्न करने। ओके, अब सीनियर के जी स्टूडेंट, आप लोगों को लास्ट टाइम कौन सी स्पेलिंग मैंने पढ़ाई थी, कुठली स्पेलिंग सांगितली होती मी? 14 ची स्पेलिंग। चला कोण बोलून दाखव ना 14 ची स्पेलिंग? रुंजी 14 ची स्पेलिंग बोलून दाखव।
रुंजी 14 ची स्पेलिंग बोलून दाखव. एफ ओ यू आर टी डबल ई एन 14 14 व्हेरी गुड. लर्न केली नव्हतीस घरी, करायचे लर्न. ओके रिद्धी तू बोलून दाखव 14 ची स्पेलिंग. ओ यू आर टी डबल एन व्हेरी गुड 14. यश तू बोलून दाखव. यश 14 चे स्पेलिंग बोलून दाखव. ओ आर यू आर यू आर डब्ल्यू एन 14 ओके एफ ओ यू आर टी डबल ई एन 14. ओके आज आता आपण बघणार आहोत 15. 14 नंतर काय येतं 15. तर चला 15 ची स्पेलिंग सगळ्यांनी बोला माझ्या मागे. एफ आय एफ टी डबल ई एन 15. एफ आय एफ आय एफ टी डबल ई एन 15. बोला सगळ्यांनी एफ आय एफ टी डबल ई एन 15. चला कोण बोलून दाखवणार, रुंजी बोलून दाखव 15 ची स्पेलिंग. रुंजी ओके रिद्धी बोलून दाखव 15 ची स्पेलिंग. एफ आय एफ कोण बोलून दाखवत आहे 15 ची स्पेलिंग. रिद्धी बोलून दाखव. फिफ्टीन व्हेरी गुड. रुंजी तू बोलून दाखव. एफ आय एफ टी डबल ई एन 15 व्हेरी गुड. नेक्स्ट यश तू बोलून दाखव 15 ची स्पेलिंग. पटकन एफ आय एफ टी डबल ई एन 15. ओके ओके माइक ऑफ करा. तो सब लोगों को 5 की स्पेलिंग मैंने याद पढ़ाई, सबको लर्न करनी है. और सीनियर के जी स्टूडेंट सगळ्यांना मी 15 ची स्पेलिंग सांगितली, ती सगळ्यांनी लर्न करायची. आणि आफ्टर नंबरचा सुद्धा होमवर्क करायचं आहे सगळ्यांनी. ओके का आला सगळ्यांना होमवर्क, सबको होमवर्क समज में आया. और नर्सरी स्टूडेंट 5 नंबर ट्रेस करना है, त्यांनी 5 नंबर पेज भरून काढायचा आहे, पेरेंट्सनी त्यांच्याकडून काढून घ्यायचं आहे. ओके ओके तो क्लास का टाइम भी हो चुका है, आप लोग क्लास लेव कर सकते हो. बाय एवरीवन. बाय बाय टीचर. बाय बाय टीचर. बाय 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 टीचर. हैव अ नाइस डे. बाय.